आपल्याला नेत्यांकडून अपेक्षा काय हे आपल्याला माहित आहे. आज मी नेता झाल्यानंतर माझं ते बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि आपल्यासारख्या माणसांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, येऊ नये असं कुठं लिहिलेलं नाही आहे. आमच्यासारखा आता सोशल मीडियावरचा एखादा माणूस जर त्याच्यामध्ये उतरला आणि तो जर करू लागला तर मला वाटतं की आता एक एक प्रकारे आपला चेहरा लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेलाच आहे. म्हणजे एखादी उमेदवारी मिळाली तर लोकांना असं काही वाटणार नाही की बाबा ह्यो कोण किंवा ह्यानं काय केले काय केलं ह्याच्यापेक्षा काय तर करू शकतो हा विश्वास त्यांच्याकडे असेल ना. तुम्ही आत आला तुम्ही म्हटला तुमची केबिन कुठं आहे, मी तुम्हाला काय वाक्य वापरलं, आपण ओपन बसतो, आपण ओपन बसतो, केबिन वडिलांसाठी. जो माणूस बायको शिव्या दिल्यानंतर सुद्धा तिला झिरो म्हणत असेल तो खरा सुखी माणूस. म्हणजे बायको म्हणजे श्रेष्ठ किंवा आई म्हणजे श्रेष्ठ आज ते कन्फ्युजन आहे, बोलू शकत नाही. म्हणजे मुलगा इतका हातबल आहे आज घरात, प्रत्येक घरामध्ये, माझ्याही घरात तेच घडतं. कसं आहे, प्रत्यक्षरित्या जरी कोल्हापूरनं काय दिलेलं नसलं तरी अप्रत्यक्षरित्या मला जे काही फेम आज मिळाला तो कोल्हापूर भाषेच्या जीवावर मिळाला. मला असे फोन आहेत की एक फोन असा आहे की दादा मी तुमच्यामुळं माझ्या आईला मी वृद्धाश्रमातून घरात घेऊन आलो, हे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट. मी आईच्यात मुलाच्यात आईच्यात सुनेच्यात भांडण नाही लावत, नवरा बायकोच्यात लावतो. कारण बायकांचा खरोखर जे नवऱ्याला त्रास आहे हे जगा वेगळा आहे. सॉरी, सगळ्यात जास्त चुकते ती आई, त्याचं कारण तिला मुलाला जपायचं असतं आणि हे जपणं मुलाला असं वाटतं की आईला माझं म्हणणं पटायला लागलं पण बापाला पटायला ऍक्च्युली. हा, पप्पा चुकीचे. माझा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे, तोपर्यंत त्याच्या पोटाला एक आणि एक घास सोन्यासारखा मिळायला पाहिजे आणि शेवट बापानं म्हटलं पाहिजे मला की शोभलास. हॅलो, हाय, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आम्ही पॉडकास्ट करतो आहे आणि खूप आतुरतेने वाट पाहत होतो या माणसाची, या क्रिएटरची. त्या माणसाकडे आम्ही आलो आहे, धनंजय पवार, डी पी दादा, कोल्हापुरातले डी पी दादा म्हणून फेमस आहेत. त्यांच्याकडे आलो आहे, आम्हाला लय भारी वाटतंय, लय भारी स्वागत झाले. तुम्ही बघितलंच असेल प्रोमोमध्ये आणि लगेच सुरुवात करतोय पॉडकास्टला. काय मग डीपी दा, कस काय? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीवर आलं मग ते सगळं जाऊ दे. एक चार पाच दिवसापूर्वी एक बॉम्ब पडलाय इंस्टाग्रामवर, सगळीकडे त्याची चर्चा आहे. काय मग उतरताय का लोकसभेच्या मैदानात? काय दिली संधी तर काय अडचण नाही उतरायला आणि आपल्यासारख्या माणसांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, येऊ नये असं कुठं लिहिलेलं नाही आहे. संधी मिळत असेल तर आपण करू शकतो काहीतरी. आपल्या आपल्या लाईफमध्ये आपण आल्यानंतर काहीतरी आपण अचीवमेंट गोल करू शकलो असंही होईल. त्यातून सर्वसामान्य लोकांच्यात आपलं राहणीमान रोजचं असल्यामुळं लोकांना काय परकं वाटणार नाही आणि काम करायला आपल्याला कधी लाज वाटणार नाही. पण का वाटलं असं की म्हणजे निवड ते संधी देतील नाही देतील हा पुढचा भाग आहे, पण संधी दिल्यानंतर तू काय एक्सेप्ट करणार आहेस? म्हणजे की का वाटतं तुला की आपण उभं राहिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे? अचीवमेंट केली आहे की म्हणजे एवढा मोठा बिझनेस आहे, क्रिएटर आहे, मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत, अजून किती अचीवमेंट पाहिजे? अचीवमेंटसाठी नाही आहे हे. आपण म्हणतो ना की जीवन सार्थक झालं पाहिजे. म्हणजे कुठं ना कुठं तरी काही ना काही गोष्टी करत असताना असं जाणवते की बाबा आपल्या आपल्या हातून कुणाचं ना कुणाचं तरी भलं झालं, आपल्या हातून कुणाचं ना कुणाचं तरी एखादं काम झालं. समस्या असतील आता आपल्या गावातल्या असतील हे फार अगदी कवडीमोल लोकांच्या समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. कवडीमोल म्हणजे ज्या जवळच्या असतील त्यांच्याच कदाचित झाले असतील. असं वाटतं की बाबा आपण राहिलो तर आपण झालो चुकून, म्हणजे ज्याला एक 2-5% चान्स आहे जर झालं तर आपण त्या गोष्टी सहजासहजी करू शकेल आणि ग्राउंड लेवलपर्यंत लोकांना आपल्याला आता आपण म्हणजे मतदार आहोत ना, आपल्याला अडचणी माहीत आहेत, आपल्याला नेत्यांकडून अपेक्षा काय हे आपल्याला माहीत आहे. आज मी नेता झाल्यानंतर माझं ते बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतोय, पण आज मी एक मतदार आहे आणि मतदाराला माहिती आहे की बाबा नेत्याकडं आपल्याला अपेक्षा काय. नेता म्हणजे काय? नेता म्हणजे संघ गोळा करणे, नेता म्हणजे त्याचं पब्लिसिटी स्टंट करणे किंवा किंवा नेता म्हणजे त्याची युनिटी वाढवणे हे एवढंच नाही आहे. नेता म्हणजे ॲक्च्युली काय? तुम्ही लोकसभेवर जाताय, विधानसभेवर जाताय, नगरसेवक, ग्रामसेवक, तुम्ही तिथं जाता याचा अर्थ की त्या प्रभागामध्ये त्या विभागामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ज्या काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये वाढवायच्या आहेत तुमच्या भागाच्या हे करण्यासाठी, म्हणजे प्रभाव वाढवण्यासाठी, त्या तुम्ही त्याला करायला तुम्हाला संधी मिळत असते, पण त्या गोष्टी होत नाहीत. म्हणजे कोणत्याही पक्षाचा असो, कोणीही असो,
फार कमी प्रमाणात होतात, तरी आमच्या इकडच्या म्हणजे कोल्हापूरसारख्या ह्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीची म्हणजे सगळ्या गोष्टींना मंजुरी असतील, सवलती असतील, ह्या मिळत राहतात. पण वरच्या विभागामध्ये पाहिलं तर कुठंच काहीच काहीच काम दिसत नाही. ती लोकं नेमकं करतात काय? मग आमच्यासारखा आता सोशल मीडियावरचा एखादा माणूस जर त्याच्यामध्ये उतरला आणि तो जर करू लागला तर मला वाटतं की आता एक एक प्रकारे आपला चेहरा लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेलाच आहे. म्हणजे एखादी उमेदवारी मिळाली तर लोकांना असं काय वाटणार नाही की बाबा ह्यो कोण किंवा ह्यानं काय केले काय केलं ह्याच्यापेक्षा काय तर करू शकतो हा विश्वास त्यांच्याकडे असेल ना. आणि आपण जाताना लोकांच्या समोर चांगले चांगल्या गोष्टी घेऊन गेलो आहे, घरगुती गोष्टी घेऊन गेलो आहे, त्यामुळे लोक आपल्याला घरातल्यासारखं वागवतात. कारण इथे भेटायला येतात ती बरीच लोकं आम्हाला म्हणतात की तुम्ही आम्हाला ओळखत नाही पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्या घरातलंच आहे. मग घरातलंच आहे असं जर वाटत असेल तर एखाद्या पक्षानं विचार केला तर घरातल्याच माणसाला प्रत्येकाच्या घरातला घरात माणूस असेल तर त्या माणसाला उमेदवार दिलं तर त्याची मतं घरातली काय हलणार नाहीत. चान्स लागू शकतो, प्रयत्न काय आम्ही फार असे केलेले नाही आहेत. एखादा बॉम्ब टाकून बघितला आहे आणि असं मला वाटलं की बाबा आज उद्योग व्यवसायातले लोक राजकारणात येतात, मोठमोठ्या पदावरचे लोक राजकारणामध्ये येतात, ज्याला राजकीय बॅकग्राऊंड आहे ती लोक राजकारणामध्ये येतात. सोशल मीडियावर तर कुठलाही माणूस राजकारणात आला आहे असं मला कधी जाणवलं नाही, दिसलं नाही. एक नवीन प्रथासुद्धा पडू शकतो, म्हणजे मी कालच ते व्हिडिओ बनवला आहे बघा. सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये एक फार मोठी फार मोठा इतिहास घडू शकतो. होय होय, तुम्ही संधी द्या, मी तयार आहे. नक्कीच संधी मिळेल. सोशल मीडिया स्टार एक खासदार आहे असं होऊ शकतं. होऊ शकतं. बरं आता आता एवढे पक्ष आहेत, राजकारण अख्खं महाराष्ट्राचं फिरलंय, एका पक्षाचे दोन पक्ष झालेत, दोन पक्षाचे चार पक्ष झाले, तर कुठल्या पक्षातून संधी मिळावी असं काय विचार करताय? की अपक्ष म्हणून असं नाहीच आहे. किंवा तुमचं नाव आहे धनंजय अजित पवार, तुमच्या तुमच्या नावातच एक वेगळं राजकारण, वेगळं राजकारण आहे. त्यामुळेच काय झालंय, दोन्ही पवार गट बहुतेक माझ्यावर नाराज आहे. तुम्हाला कुठं जायचंय किंवा आपल्याला कुठं संधी मिळू शकते? कसं आहे, संधी मिळाली तर कसं आहे, माझं एक असं मत आहे की मी जी योग्य दिशा आहे, जी खरी दिशा आहे, त्या दिशेनं मी राहायला हे करतो. जसं की आता राष्ट्रवादी हा आता जसं आपल्याला माहित आहे की बाबा हा पक्ष पवार साहेबांचा आहे, तर तो ओरिजिनल झाला. बाळासाहेब ठाकरे साहेब त्यांचा आहे, तर आज त्यांचा चिरंजीव उद्धव ठाकरे साहेब हा ओरिजिनल पक्ष झाला. तर ओरिजिनॅलिटीकडे आपलं जास्त कल असेल, बाकी जे समजा येते तुम्ही. येस, समजलंय आम्हाला. घड्या मशाल दिसल्या ना तुम्हाला? घड्या त्यांना पण दिसलं पाहिजे की असा एक उमेदवार आपण देऊ शकतो. मी बहुतेक फिक्स झालेला असणार आहे. तुतारी वाजली, तुतारी वाजेल असं वाटतं आम्हाला. वाजली तर मग मी इथं तुतारी वाजवतो एवढं लक्षात ठेवा. काय इचलकरंजीमध्ये काय कमी वाटतंय? मग आता इथं बी 10 वर्ष झालं, कोण ना कोण तर आमदार असेलच की खासदार असेल, खासदार असेल, खासदार आहेतच. त्यांनी असं काय कमी केलंय? नाही कमी असं नाही, जरा पाणी घेऊन येणार आहे. कमी असं नाही, आता कसं आहे त्या गोष्टी फार विचित्र आहेत. आणि कुठल्या तर शब्दानं उगच कोणाच्या तर भावना दुखायला नको, त्यामुळे उगच ते राहू दे. आपण चुकून आलो निवडून तर आपण करूया काहीतरी. होय होय, नक्की नक्की 100% करू, आपल्याला काय काम आहे. तर एवढा मोठा व्यवसाय आहे तुमचा, काय वाटतं मराठी माणूस व्यवसायात एवढी मोठी प्रगती करतोय, त्याचा सोशल मीडिया मिलियनमध्ये, त्याचा व्यवसायाला त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत होतीये, तुमचा हा व्यवसाय आहे, तर मराठी माणूस व्यवसायामध्ये अजून काय काय करू शकतो? आणि असं म्हणत होते की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही, त्याच्या पाठीमागची कारणं पहिल्या लक्षात घ्यायला पाहिजेत ना. मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही याचं कारण काय? कारण मराठी माणसाचं मन स्थिर नव्हतं ना, आणि तो घाबरायचा. म्हणजे एखादा व्यवसाय करत असताना त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्ही आता एक बऱ्यापैकी जर तुमच्या अवतीभोवतीच्या उद्योगधंद्यांमध्ये नजर फिरवला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बाबा व्यवसाय करत असताना ज्या लोकांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं अशा लोकांचं बॅकग्राऊंड तुम्ही काढून बघा, ते शून्यच होतं. आणि एका वस्तूवर, दोन वस्तूवर, तीन वस्तूंवर त्या काळी त्यांनी केलं. आणि त्यावेळी कसं होतं, त्यावेळी उद्योग व्यवसायाला सोर्सेस होते, कारण ऑप्शन नव्हते. म्हणजे जसं की आता फर्निचर दुकान जर म्हटलं तर त्यावेळी फर्निचर दुकान आमचं गावामध्ये एकच होतं, आणि कॉम्पिटिशन नावाचा प्रकार हा फारसा नव्हता. आणखीन एक दुकान असेल किंवा लईतली दुसरं दुकान असेल, पण त्यावेळी काय होतं, लोकसंख्या जी आहे तशीच आहे आणि वस्तू मिळण्याचं ठिकाण कमी आहेत.
तर लोक एक किंवा दोन ठिकाणी जरी डायव्हर्ट झाले तरी काही फरक पडत नव्हता. त्यामुळे तो धंदा अचीव होत गेला, धंदा वाढत गेला. त्यात वडिलांनी आमच्या वेळेत भरपूर वेळ दिला. म्हणजे आमच्या वडिलांनी वायरिंग काम केले, आमच्या वडिलांनी पानपट्टीमध्ये पान बांधले, आमच्या वडिलांनी ट्रकवरती किन्नर म्हणून काम केले. आमच्या वडिला म्हणजे द्राक्ष द्यायला वगैरे जायचे रात्री रात्रीभर. त्याच्यानंतर आमच्या वडिलांनी तंबू चालवला आहे कबनूरमध्ये, मोटर वायडिंगचं काम केले. मोटर वायडिंगचं काम करत असताना आमच्या वडिलांना कधीही एक रुपया पगार मिळाला नाही. पण वडिलांचं एवढंच टार्गेट होतं की लहान असताना की मी ह्यातून काहीतरी शिकलो तर भविष्यात मी काहीतरी करू शकेल. कारण मोटर वायडिंग त्यावेळी धंदा हा फार फास्ट होता. अच्छा. आणि वायरचं वायरिंग काम म्हटलं तर ते आपलं घरचंच दुकान होतं काकांचं. ते सगळे एकत्र ही सगळेजण काम करायचे. तर ह्या अशा गोष्टीतनं आमचे वडील गेलेत. फार म्हणजे कधी कधी तर जाता जाता चार घरातलं शेण डोक्यावर घेऊन आमचं व्यंकोबा मैदानच्या पलीकडं जिथं घाण टाकायची जागा होती तिथपर्यंत डोक्यावर घेऊन जायचे आणि ते टाकून यायचे. मग कधी कधी 8 आणे 10 पैसे 20 पैसे असे ती लोकं आम्हाला द्यायचे. इथनं आज वडिलांनी माझ्या 60,000 स्क्वेअर फुटाचं फर्निचरचं दुकान घातलं आहे. आणि ह्या सगळ्याला सगळ्याचं श्रेय ह्या सगळ्याचं काय म्हणतो आपण त्याला श्रम हे फक्त त्यांनी एकट्यानेच उचललं आहे. ह्याच्यात कुणीही भागीदार नव्हतं. इवन आमच्या वडिलांच्या प्रामाणिकपणाचे आम्ही किस्से ऐकत असल्यामुळं आपल्यामध्ये तो कुठंतरी आला आहे. एक किस्सा सांगतो थोडक्यात. मुकद्दर का सिकद्दर पिक्चर जेव्हा लागला होता त्यावेळी आमच्या वडिलांचा तंबू होता. आमचे वडील काय करायचे, वडिलांनी त्यावेळी काय तर 340 रुपये काय 290 रुपयाला पेटी यायची पिक्चरची. ती पेटी खरेदी करायसाठी आमच्या वडिलांच्याकडे कधीही पैसे नव्हते. एक आठवडा त्याची व्हॅलिडिटी असायची. तर ती पेटी तयार करायसाठी 1, 2, 3 अशी 3 माणसं धरली होती. म्हणजे ह्या आठवड्यात ह्यांच्याकडून 400 रुपये घ्यायचे. सांगलीला जायचं, सांगली काय मिरजेला जायचं, तिथे पेटी मिळायची. ती पेटी घ्यायचे, यायचे, एक आठवड्याभर कलेक्शन करायचं. एक आठवड्याचं जे कलेक्शन होतं त्यातलं पहिला काय करायचं, ज्यांचे 400 आणले पहिला त्यांना 400 रुपये परत नेऊन द्यायचे. जे भांडवल 50, 100, 150, 200 जे शिल्लक राहिले ते भांडवल जसंच्या तसं ठेवायचं, परत दुसऱ्या माणसाकडे जायचानी 400 रुपये उसने घ्यायचे. असं करत करत त्यांचा प्रवास होता. तर मुकद्दर का सिकंदर कबनूरच्या उरसामध्ये ज्यावेळी तंबू लावला होता त्यावेळी त्याची रील अचानक तुटली. आणि एवढा हाऊसफुल शो होता. 1 रुपया तिकीट होतं. एवढा हाऊसफुल शो होता की लोकांनी अक्षरशः तंबू फाडून टाकला बंद पडल्यामुळं. वडील आमचे पळत पळत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये हिंदूराव पाटील मला वाटते पहिले PI गा इचलकरंजीचे होते त्यांच्या ताब्यात दिले. आणि काल असा असा आम्ही शो घेतला होता आणि त्याचे हे तिकीट्सचे पैसे आहेत आणि ते कोण जे कोण लोक येतील त्या लोकांना त्यांचे त्यांचे पैसे परत द्या. जे काय माझं नुकसान झालं ते मी सहन करतो पण मला लोकांचे पैसे फुकटचे नको. इथपर्यंत आम्ही सगळा त्यांचा प्रामाणिकपणा बघितला. इवन एक गोष्ट सांगतो, मोती सिंग म्हणून आमच्या इथं एक फोटोग्राफर आहेत, म्हणजे आनंद सिंग काय मोती सिंग काहीतरी आहेत, त्यांनी आमच्या वडिलांचा 400 मीटर रनिंगमध्ये पहिला नंबर आला होता. म्हणजे तो फोटो अजूनही माझ्याकडे आहे घरी. त्याच्यावर पाठीमागं एवढी मोठी चड्डी त्यांची फाटलेली होती आणि तेव्हा ते सुतळीनं शिवलेलं होतं. म्हणजे ते वाकळी द्वारा जो म्हणतो आपण त्यानं शिवलेला होता. आणि ते बक्षीस घेताना तो फोटोमध्ये क्लिअर क्लिअर दिसला. आणि त्यावेळी त्या फोटोची किंमत 1 रुपया होती. म्हणजे तो पुठ्ठ्यावरती ब्लॅक अँड व्हाईट तो फोटो चिटकून द्यायचे ते. तर फोटो 2-3 वर्ष तसाच पडला होता. आणि आमच्या आजोबा शिक्षक आणि आजोबांना आमच्या जवळजवळ 7 मुलं, त्यामुळे सगळ्यांचं करणे करेपर्यंत त्यांना कधीही त्या गोष्टी म्हणजे स्वतःचं डेव्हलपमेंट त्यांना दिसलंच नाही किंवा करू शकले नाही ते. आणि असं असताना इतर लोकांचे म्हणजे जे शिकू शकत नाहीत त्या लोकांचा सुद्धा शिक्षणाचा खर्च आमच्या आजोबा त्यावेळी उचलायचे. तर त्याच्यामुळं काय आलं की तो मला लागला फोटोग्राफर की यार ते बाळ तुझं फोटो घेऊन जा, तुझा फोटो घेऊन जा. तर आमच्या वडिलांनी सांगितले की काका मी फोटो न्यायला काय नाही पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी फोटो घेतलेले नाही म्हटले. तर त्यावेळी त्यांना दया आली आणि त्यांनी तो फोटो म्हटले तसाच घेऊन जा, तसाच घेऊन जा म्हटले. आज जे आमचं वडील सांगतात की ह्या व्यक्तीमुळं मला माझा फोटो मिळाला, मला बक्षीस मिळालं, माझ्या आयुष्यात त्यावेळी घडलेलं गोष्ट आजसुद्धा मला डोळ्यानं बघता येते फक्त त्या व्यक्तीमुळं. म्हणजे अशा प्रसंगातून आज आपण 60,000 स्क्वेअर फुटापर्यंत आलो आहे आणि सगळी अचीवमेंट आमच्या वडिलांनी केल्या. याच्यात कुठेही दुजोरा देण्यासारखं किंवा मी आलो मी केलो मी असं काही नाही आहे. लोक म्हणतात हे तुमचं आहे, आम्ही तुम्ही आत आला तुम्ही म्हटला तुमची केबिन कुठं आहे, मी तुम्हाला काय वाक्य वापरलं, आपण ओपन बसतो, आपण ओपन बसतो. केबिन वडिलांसाठी इवन मी कधी जातही नाही. काही फारच पर्सनल असेल कोणीतरी, आता बरेच लोक येतात माझ्याकडं त्यांच्या व्यथा घेऊन येतात
कधी कधी डोळ्यात पाणी घेऊन असतात ते बोलू शकत नाहीत. मग आम्ही ओळखतो की तुमचं फारच पर्सनल आहे काय, तर होय. मग आम्ही त्यांना, मग मी त्यांना केबिनमध्ये घेऊन जातो. मग ते मन भरून ते सगळं बोलतात, सगळं सांगतात. आणि हा असाच किस्सा एक 15 दिवसापूर्वी घडला होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण ही ती हेल्प मी करूच शकत नव्हतो. मग जर आपण ऑलरेडी एक छोटासा फेम आपल्याला मिळाला आहे, त्याचा फायदा घेत आपण येऊ शकतो लोकांमध्ये, उतरू शकतो, तर त्याच्यातनं काही ना काहीतरी घडू शकेल असं मला वाटलं. म्हणून मी ॲक्च्युली त्या पोस्ट केल्या, नाहीतर राजकीय माझा लांबलांबपर्यंत काही संबंध नाही. तुम्हाला स्ट्रगल करावा लागला कधी आत्ता म्हणजे किंवा व्यवसायामध्ये? म्हणतोय तुम्ही रीलमध्ये पण सांगता सगळं पप्पांचे, पप्पा नाही जे आहे ते आहेच ना. पण मग तुम्हाला करायला लागला का व्यवसायामध्ये संघर्ष? व्यवसायामध्ये संघर्ष मी फार केला आहे, कारण माझी एक जिद्द होती की माझं स्वतःच काहीतरी असलं पाहिजे. मग ते वडिलांकडून पैसे न घेता करण्याचा प्रयत्न केला, मग त्याच्यामध्ये नुकसान आलं. मग ते वडिलांनी मला मदत केली की ठीक आहे प्रयत्न केला आहेस तर मी करतो देतो, दिलं सुद्धा त्यांनी. मग ते डोक्यात फक्त आता एवढंच आहे की बाबा काहीतरी करून त्यांनी जे दिलं ते त्यांना परत द्यायला पाहिजे. होय, कारण मी माझ्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयांमुळं त्यांना मी आर्थिक नुकसान दिलेलं आहे. तर माझ्यामुळं झालं ना शेवटी. आणि आज माझं कर्तृत्व महाराष्ट्र जरी बघत असला की हा आता फार मोठा झाला फार मोठा झाला, तर काही नाही आहे. माझं कर्तृत्व आज पण माझ्या नजरेमध्ये शून्य झालं, कारण मी माझ्या स्वतःच्या वडिलांना आर्थिक नुकसान दिले. त्यामुळं स्ट्रगल फार केलाय, अजूनही करतोय, अजूनही मी थोडं थोडं करत लोकांचे पैसे देतोय. अजूनही म्हणजे मी वडिलांकडून कधी 5-10 हजार रुपये मागत नाही. काय असेल ते सोशल मीडियावरून थोडंफार येतात, आता ते साडीचा एक व्यवसाय त्याच्यातून थोडेफार येतात, सगळं एकत्र करून थोडं थोडं चालू आहे. तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या बोलण्यातून आम्हाला आता खूप ओरिजिनॅलिटी जाणवते की तुम्ही किती मन मोकळे आणि किती प्रामाणिकपणे काम करताय, आणि पुढेही तुम्हाला संधी मिळाली तुम्ही प्रामाणिकपणेच काम कराल. पण तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि तेवढी ओरिजिनॅलिटी तुमच्या कंटेंटमध्ये दिसते, तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आता 800K सबस्क्रायबर आहेत, जिथे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. असे मराठीतले काही कमी क्रिएटर आहेत ज्यांचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत किंवा यूट्यूबला एवढे सबस्क्रायबर आहेत. हे एवढं कंटेंट क्रिएशनचं एवढं प्रामाणिकपणा, तेवढी ओरिजिनॅलिटी तुम्ही कशी जपलीत की असं आता बाहेर आपण बघतो की यूट्यूबचे बरे बरे खर्च करून मोठमोठे प्रोडक्शन हाऊसेस त्यांचे यूट्यूबचे 1 लाख सबस्क्रायबर पण होत नाहीत किंवा 10 लाख सबस्क्रायबर होत नाहीत, पण तुमचे 1 मिलियनपर्यंत पोहोचल्यात आणि कमी वेळात पोहोचलात, ही तुमची मेहनत तुम्हाला दिसते. काय सांगाल तुमच्या यूट्यूब त्याच्या पाठीमाग? मगाशी जो तुम्हाला मुद्दा मी बोललो की आपण मतदार आहोत, आपल्याला माहित आहे आपल्याला अपेक्षा हो, तसं मी त्यावेळी व्हिडिओ बघणारा होतो. मला अपेक्षित होतं की नॅचरल पाहिजे. आता हे एखादा व्हिडिओ बनवतात फॅमिलीवाले सुद्धा, मग कधी कोणाचं रडण्याचं असते, कधी कोणाचं मला ही अडचण आहे मला ती अडचण आहे, मग ते रडून मग ते कधी लोकांना काय वाटेल ते असं बोलून किंवा एकमेकाला रोस्ट करून ते एकमेकाचं कंटेंट वाढवत जातात. पण मी म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये जाणवत आहे ना आपल्याला की हे ओव्हर ॲक्टिंग चालू आहे किंवा ह्याच्यामध्ये आता ते मला ते साऊंड मॅच होई ना, ते चेहऱ्यावरचा हावभाव मॅच होत नाहीत. मग हे जे दिसतंय ना, मग आम्ही घरी काय सांगतोय की स्क्रिप्ट 0 पूर्ण. आता आज सकाळी आम्ही एक व्हिडिओ बनवला, मला वाटतं काहीतरी 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये मी हीच पॅन्ट आहे. व्हिडिओमध्ये मी काय केलं की मी तिथं गेलो आणि बसलो आणि असं तिच्या समोर बायकोसमोर पैसे मिळले. तोपर्यंत माझ्या बायकोला कंटेंट माहीत नाही आहे. स्क्रिप्ट तर लय लांब आहे. व्हिडिओ फक्त चालू केला, माईक तिला लावला, मला लावला, मी गेलो बसलो, पैसे मेजले 6,300 रुपये. मग मी असं बघितलं, मग तिनं म्हटली मला हा म्हटलं तुलाच द्यायला लागलो आहे. तर म्हटलं का काय नाही मी जरा चाललो आहे 4 दिवस गावाला. शेवटला तिला 20,000 बंडल काढून दिला. मग म्हणजे तोपर्यंत ती नकार देत होती मला, नाही जायचं नाही जायचं नाही जायचं नाही, पप्पा गेले तर राजस्थानला, मम्मी गेले तर राजस्थानला, मी एकटी घरात काय करू, जायचं नाही जायचं नाही. शेवटला 20,000 दिलं, ठीक आहे पण रविवारी कधी परत येणार? म्हणजे काही नाही आहे. मला फक्त काय मी बसलो, खिशात पैसे होते, हात घातला, पैसे मेजलं, तीन बोलली मला काय, म्हणजे पैसे माझ्यासाठी मेजायला काय? मी हा म्हटलो का तिनं प्रश्न विचारले मला का पैसे, मग आता काय सांगू हिला? व्हिडिओ कारण स्क्रिप्ट 0 होती ना,
स्क्रिप्ट मायनस मध्ये होती. आता ह्याच्या ह्याच्या अपरोक्षात एक लेखक असतात, तर ते तिचे डायलॉग लिहिले असते, ते इमोशन टाकले असते, म्युझिक टाकली असती. तिच्या मूळ गावाला जाणार आहे म्हटल्यानंतर तिला मुळात मी वर्ष झालं कुठे फिरायला नेलो नाही आणि एक वर्षामध्ये तिला फिरायला नेलो नाही आणि मी 10 वेळा फिरून आलोय. बायको तर मस्त तळपायाची आग मस्तकाला येणार ना बायकोची. ती तिच्या मनातलं जे आहे ते भडास काढायला चालू करणार. ही नॅचरलिटी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघताना असं वाटत नाही की काय म्हणजे हे काय मुद्दा आहे काय. नाही, हगाराघरात आहे. आता तुमची लग्न झाल्यात काय मला माहित नाही, त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम अजून फेस केलाच नाही आहे. आम्ही करू का नको लग्न? लग्न कसं आहे, लड्डू खाये तो भी पचताय, नाही खाये तो भी पचताय, पण खावा लागतो. खायलाच पाहिजे, खायलाच पाहिजे. कारण ते एक आपल्याला व्यसन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, घरात कोणीतरी आपल्याला बांधून ठेवले तर ती बायको असते. आई वडील हे आई वडीलच आहेत, त्यांची जागा कोणीच घेऊ शकत. पण तुम्ही आता एक रील्स तुम्ही बघताय, बघा आई फोन करते मुलाला आणि तो म्हणतो की काय मी जरा कामात आहे, काय काय बोल, मला वेळ लागणार आहे थोडा यायला, काय नाही पप्पांच्या बरोबर बोल. तो लगेच दाखवतो, बघा हा पप्पा घरात आलेला दाखवला तिने. याचा अर्थ काय की वडिलांनी आपल्याला बांधून ठेवलेलं. पण एक असा वयोगट येतोय 35-40 ह्या दरम्यान की जिथं आपण मिळवत असतो आणि आपले वडील रिटायरमेंटच्या दिशेनं वाटचाल करत असतात. आणि या वाटचालीच्या दरम्यान त्यांच्या मनामध्ये एक अशी गोष्ट असते की बाबा आता आपलं काही राहिलेलं नाही आहे, आता मुलगा मिळवतोय, त्यामुळे मुलाला विरोध करण्यात काय अर्थ नाही आहे. आणि इथं मुलं काय होतात, वाईट संगत असेल, वाईट गुण असेल किंवा निर्णय चुकीचे असतील हे घ्यायला चालू करतोय. तिला बांधून ठेवतोय ती बाईक. नाहीतर आपण बैलासारखे सुटू सुटलेलोच असतो. म्हणजे आताच माझी बायको मला 50% बंधनात आहे. तर आता पप्पा 10 दिवस गावाला गेलेत, आता 14 दिवस आहे. म्हणजे आजचा 14 आहे, मी आज पण जेवायला बाहेर आहे. शिव्या येत नाहीत फोनवर? येतात की. जो माणूस बायको शिव्या दिल्यानंतर सुद्धा तिला 0 म्हणत असेल तो खरा सुखी माणूस. पण कसं काय होते, बायकांचं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. त्यांना अपेक्षित आहे तुम्हाला यायला वेळ होणार आहे, त्यांना माहित आहे तुम्ही माझं ऐकणार नाही आहे. पण ती बोलते आणि ती अशी काहीतरी कारणं काढते. आता काल परवा दिवशी आम्ही टीम जिंकली म्हणून आम्ही जेवण केलं होतं. तर जातानाच मला मी इथनं 8 वाजता दुकानातनं काय केलं, सर्जाला सांगितलं तुझं तू बंद करून मी थोडं हात केल्याला जेवायला चाललोय. तर जातानाच मला फोन आला की मी सांगितलं होतं ना की मी जेवायला नाही आहे. 8 वाजता मला फोन आला, कुठं आहे? मी म्हटलो आत्ता निघालो. म्हटलं आणि दुकान? मी म्हटलं आता झालंय सगळं, आवरलंय, आता कुलूप घालायला लागल्यात, मी निघालोय. म्हटलं ती पोरांचं मला काय जमत नाही, ती पोरं तुमचं तुम्ही घ्या, तुम्हाला काय करायचं करा जाऊ ना, ते दोन्ही पोरं बोर्डिंगला घाला, मला सांभाळणं होत नाही. ह्याचं कारण काय, अचानकच मी डिमोटिवेट व्हावं, घरी यावं, नाराज व्हावं, मी ते सगळं सोडावं आणि तिच्यापाशी घरात येऊन बसावं. मी काय म्हटलो, दे फोन हर्षकडे मी बोलतो. तिने फोन ठेवून टाकला. कारण हर्ष बाजूला नव्हताच. नाही होता की होता, ते चुकून काय आलं, तिचा हर्षचा बोट कल्याणीच्या डोळ्यात गेला. हिला निमित्त पाहिजे होता ना माझ्याशी भांडायला, ही बायको आहे. पण ती तुमच्या चांगल्यासाठीच भांडते, तुम्ही लवकर घरी यावं. आता एक अपरोक्ष असा विचार येतो की तुम्ही आता तुमचं घरातलं दाखवताय, आई दाखवताय, बायको दाखवतात, पोरं दाखवताय, वडील दाखवताय, पण एक असतं ना की कौटुंबिक प्रायव्हसी नावाची गोष्ट असते. आता तुमचे उद्या मुलं मोठी होतील, एक असा विचार येतो आमच्या मनात प्रेक्षक म्हणून, तुमचे मुलं एकदम मोठी होतील, त्यात तुमचे त्यांचे मित्र होतील, ते त्यांचे मित्र तुमचे व्हिडिओ बघत असतील किंवा बघितले असतील, किंवा ते मोठं झाल्यावर त्यांना असं वाटेल की अरे लहानपणी माझे वडील अशी मजा करायचे. ते असं होत नाही की तुम्ही मुलांची, बायकोची, आईवडिलांची प्रायव्हसी थोडी लोकांसमोर आणताय, ती प्रायव्हसी जपत नाही असं वाटतं कधी काय मला जाणवतं? वाटतंय तसं जाणवते. म्हणजे आता काय झालं सांगतो तुम्हाला, आता जायचं म्हटलो ना तर ते लोक सेल्फी काढणं म्हणा, पुढे जाऊनच न देणं, मग घरी या, चहा प्या, हे प्रत्येकाच्या घरी अशा गोष्टी करू शकणार नाही, करू शकत नाही. तर तो एक म्हणजे आता फिरायला मियान बायको कुठं जायचं म्हटलं तर उघड्यावर फिरणं हा म्हणजे ते आता शक्यच राहिलं नाही आहे. कारण ते स्वतःची लाईफ पूर्ण आम्ही डिस्ट्रॉय करून टाकलो. आम्ही स्वतःच्या हाताने आमची लाईफ डिस्ट्रॉय केलो. पण आता झालंच आहे तर त्याला आता काय, आता मागं पण येऊ शकत नाही.
आणि सुरुवातीला आम्हाला ह्या गोष्टी सहजासहजी म्हणजे समजल्या नाहीत आणि सुरुवातीचे व्हिडिओ झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया अशा यायला लागल्या की दादा आमच्या घरी पण असंच भांडण झालं पण तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्हाला आमच्या चुका कळाल्या की आम्ही किती रिॲक्ट झालो त्या गोष्टीवर. ऍक्च्युली व्हायला नको पाहिजे होतं. मुलगा म्हणून आमचा दाखवायचा हेतू इतकंच आहे की मुलगा म्हणून त्यांना आईला विरोध करून उपयोग नाही आणि बायकोला विरोध करून उपयोग नाही. जर एखादी जरी बाजू घेतली ना, कसं आहे, आईनं तुम्हाला जन्म दिला, आयुष्यभर सांभाळे, म्हातारपणात तुम्हाला त्याला सांभाळायचं आहे आई वडिलांना. बायकोचं कसं आहे, ती तुमच्यासाठी अख्खं घरदार खानदान सोडून तुमच्याकडे राहायला आल्या, तुमच्या तुम्ही जो वंश वाढवला त्याला सांभाळायची परत तिची जबाबदारी आहे, ती सगळं सांभाळते घरातलं सगळं करून. त्यामुळे दोघांचाही आज हे वाटा जर म्हटलो आपल्या लाईफमध्ये तर आज बऱ्यापैकी सिमिलर आहे, सेम आहे. तर ह्या गोष्टीला आपण दुजोरात देऊ शकत नाही. म्हणजे बायको म्हणजे श्रेष्ठ किंवा आई म्हणजे श्रेष्ठ आज ते कन्फ्युजन आहे, बोलू शकत नाही. म्हणजे मुलगा इतका हातबल आहे आज घरात, प्रत्येक घरामध्ये, माझ्याही घरात तेच घडतं. मी काय करतोय ना, मी एकदा ही बोलत असताना तिच्याकडे बघतोय, एकदा ती बोलत असताना तिच्याकडे बघतोय, मग इकडं मग तिकडं, मग इकडं मग तिकडं, मग शेवटी दोघी पण मला विचार तुमचं उत्तर काय. मी म्हणतो तुम्ही दोघांना काय करायचं ते करा, मी दोघांच्या बाजून आहे. ह्याच्यामुळे काय होतं ना, मग त्यांना ते थोडं थोडं दिवस नाही, आमच्या घरात व्हायची भांडणं, आमच्या घरात व्हायची भांडणं, हे जे आम्ही दाखवतोय ते काय तयार करून भांडण केलेलं नाही आहे आमचं. ज्या मुद्द्यावर भांडण झालंय ना, तो मुद्दा घेऊन आम्ही उतरतोय व्हिडिओ घेऊन. आणि त्याच्यामुळं काय होतंय की लोकांना कळतं की अरे हा मुद्दा आपल्या पण घरी झाला, पण यांनी फार इझी फार सहजरित्याने हँडल केला तो मुद्दा, आणि आपण त्या मुद्द्यावर वेगळं होतोय. आपण त्या मुद्द्यावर मी आई वडिलांना सोडलं, त्या मुद्द्यावर मी बायकोला सोडलं, हे लोकांच्या घरामध्ये घडलं. आणि त्या लोकांनी सांगितलं की दादा तुमच्यामुळं, मला असे फोन आहेत की एक फोन असा आहे की दादा मी तुमच्यामुळं माझ्या आईला मी वृद्धाश्रमातून घरात घेऊन आलो, हे आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट. एक कोरोना नंतर एक पेशंट असं होतं, निप्पाणी काहीतरी, निप्पाणी काय बेळगाव साईडची ती व्यक्ती आहे, शिक्षक आहेत, दोघं नवरा बायको सुद्धा, चार खोलीमध्ये चारही मुलं, दोन मुलं आणि हे दोघं नवरा बायको, चारही चौघांनाही कोरोना होता. आणि परिस्थिती अशी होती की तो माणूस म्हटला की मी दादा 12-12:30 वाजता पंख्याला साडी अडकवली होती, मी स्वतः आत्महत्या करणार होतो. आणि असाच बसलो, मोबाईल उघडलो, मी तुमची व्हिडिओ बघत नव्हतो, मोबाईल उघडलो, थोडा वेळ घालूया म्हटलं, विचार करूया, आणि करत 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 तुमचा आईकडं मार खात्याला एक व्हिडिओ आला, बायकोकडं मार खात्याला एक व्हिडिओ आला, जसं बघल तसं तुमचे येत गेले. मग मी तुमचं यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि त्याच्यातून बघितलं की अरे एवढी मोठी व्यक्ती जर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरती आनंद घेत असेल, स्वतःला इतका कमीपणा दाखवून जर आनंद घेत असेल, तर मी थोडं स्ट्रगल केलं तर मी माझ्या कुटुंबाला वाचवू शकतो. अक्षरशः त्या माणसाचं वय 48-52 होतं. तो माणूस लॉकडाऊन संपल्यानंतर, म्हणजे त्यानं तो निर्णय बदलला, लॉकडाऊन संपल्यानंतर माझ्या दुकानात येऊन त्या माणसानं माझ्या पाया पडल्या. मी म्हणलो काका तुम्ही काय कराल, नाही म्हणले आज मी जिवंत आहे तर ते तुमच्यामुळे, तुमच्या व्हिडिओमुळे मला जाणवलं की आपले फार छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. हा ते फार नाही, ही सत्य परिस्थिती आहे. मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, ही सत्य परिस्थिती आहे. दोघं नवरा बायको माझ्याकडे आले होते, दोघं नवरा बायकोंनी डोळ्यात पाणी काढून माझ्यासमोर माझ्या पाया पडले, आणि आमच्यासाठी तुम्ही देवासारखं त्यावेळी आला आणि आज आमचं कुटुंब जिवंत राहिले. किंवा आता हे चांगले किस्से मला वाटतं ते मी इंस्टाग्रामला कणे तो ऑडिओ कॉल पोस्ट पण केलाय. आता फार खाली गेला असेल तो सुरुवातीच्या वेळेत होता. पण ही आता इकडचे चांगले किस्से असे काही किस्से का तुमच्या व्हिडिओमुळे तुम्ही आमच्यात भांडणं लावली आहेत के नवरा बायकोच्यात लावली ना. मी आईच्यात, मुलाच्यात, आईच्यात, सुनेच्यात भांडण नाही लावत, नवरा बायकोच्यात लावतो. कारण बायकांचा खरोखर जे नवऱ्याला त्रास आहे, लय जगा वेगळा आहे, सॉरी लय जगा वेगळा आहे. आणि क्षुल्लक गोष्टीवरून असते, अगदी क्षुल्लक. फोन आले, फोन आले का याच्यावर की येतात की इथं येऊन सांगतात ही लय भांडत्या भांडत्या. आणि ती मुळात माझा मुद्दा कसा आहे की मी लेडीजवर व्हिडिओ करतोय फॅमिलीवर, तर ते पुरुष माझे फॅन फॉलोईंग कमी आहेत आणि लेडीज जास्त, लेडीज जास्त. मी त्यांना विचारतोय मी नावं कोणाला ठेवली, बायको ह्या प्रजातीला, बाई ह्या प्रजातीला नव्हे, बायको ह्या नात्याला मी नावं ठेवलेत, तुम्ही माझं फॅन कसं, तुम्हाला असं वाटत नाही की बाबा ह्या आपल्या विरुद्ध बोलते असं? नाही म्हटले. काय काही जरी असलं तर तुम्ही खरं बोललाय, मजा येत आहे. पण आता काय आपलंच दात आणि आपलंच होत आहे, त्याशिवाय नवरा पण आपल्या ताब्यात राहत नाही किंवा आपल्याला वेळ देत नाही. ऍक्च्युली पुरुषांचं पण काय चुकते, फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. खरंच आहे, घर सांभाळायचं आहे. लपडी लपडी दा लपडी म्हणजे
तसली वाली नाही, प्रपंच प्रपंच प्रापंचिक ही लपडी, प्रपंचिक लपडी, त्यामुळे वेळ देऊ शकत नाही. मग ते बायकांना कसं वाटतंय की आता माझा नवरा 40,000 कमवतोय, 1,00,000 कमवतोय, 2,00,000 कमवतोय, 5,00,000 कमवतोय, मला उपयोग काय, माझ्या हातात कुठं आहे, कुठं आहे. ऍक्च्युली नवरा काय करतोय, त्याची उलाढाली 50, हो, घरी कसं लागल तसं तो देत जातोय आणि बाकीचं बाहेर वापरत जातोय, त्याचं परत काहीतरी करायचं. आज तिनं गळ्यातलं मागितलं, केलं की नाही केलं नवऱ्यानं. एखाद्या बायकोनं घरातलं मला एक 5 तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे, त्या नवऱ्याची परिस्थिती जितकी असेल त्या पद्धतीनंच बायको मागणार आहे. कुणी मनी मंगळसूत्र मागेल अर्धा तोळ्यामध्ये, त्याच्या परिस्थितीनुसार मागणार, पण नवरा काही करून तिला घेऊन देतो. त्याचं रिझन काय, मी मिळवतोच तुमच्यासाठी. हे त्यांना घरच्यांना लक्षात येत नाही, बायकांना हे लक्षात येत नाही. कल्याणी वहिनींचा पहिल्यांदा विरोध होता का? आता तर त्या रुळल्यात बऱ्यापैकी, की आता तुम्ही मगाशी म्हणाल की झिरो स्क्रिप्ट आहे आता, पण स्टार्टिंगला त्यांना सांगायला लागायचं की असं बोल तसं बोल. साड्या ऑफर केल्यात मी व्हिडिओसाठी, हे पहिल्यांदा आम्ही होय साडी देतो. ती मी एक साडी बघितली, होय कश लय भारी आहे, व्हिडिओ करूया घेऊन. आणि घेतल्यात खरंच, मग घ्यायला पाहिजे पर्याय. शब्द दिले. ऍक्च्युली काय होतं, लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही चालू केलं होतं, आणि लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन येईपर्यंत आम्ही एकमेकात मिक्सअप झालेलो. आणि मिक्सअप झाल्यानंतर मग मला आमिष द्यावं लागलं नाही. मग आता काल आई राजस्थानला 4 दिवसापूर्वी गेली, मी काय केलं असंच तिला एक घे म्हटलं, आई कल्याणीला म्हटलं ती 1-2 हजार तुला ठेव, ती खुश झाली. मला का घेतला असंच, मग तिच्याच हातात दिलं 3,000, आईला दे म्हटलं. तिनं काय चालू केलं, तिला 3 आणि मला 2 का, 2 दिलं खुश होती की, तिला 3 दिल्यावर हिला दुखलं. हे चुकतंय, पण आम्हाला लय मजा येते कंटेंट बघताना. आम्ही असं एकदम पळू पळू हसतोय असं, एवढी मजा येते. विसरतात लोक म्हणजे कधी कधी असं विचार करून, असं समजा लेखक आणि एकदम असं मोठा मोठा विचार केला की असं वाटतं की खरं तर काय कंटेंट मध्ये असं इतकं विशेष नाही, पण ते किती नॅचरली आहे आणि खूप घरचं आहे. मी घरातून बाहेर पडत असताना एखादी बायको एखादा शब्द बोलत्या किंवा आई एखादा शब्द बोलत्या, मग ते डोक्यात धरतोय, त्याच्यावर व्हिडिओ. आमचा कंटेंट हिता आहे नॅचरल, तुम्ही फक्त बोला. पण आम्हाला असं दिसतं की तुमची खूप मोठी टीम आहे, तुमचा एडिटर बसला आहे, तुम्हाला सगळं एडिट करून देतोय, लिहून देतोय, काहीतरी काय प्रोसेस आहे तुमची, कॅमेरा टीम असं काय आहे का तुमचं? 2 माईक आहेत, 2 जेव्हा आई मी आणि बायको असते तेव्हा मी आईला आणि बायकोला माईक देतोय, कारण त्यांचा आवाज थोडा कमी येतोय. माझा आवाज ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये मॅच होते म्हणताना मी मला माईक वापरत नाही, त्यांना देतोय. एकही रायटर नाही आहे माझ्याकडं, एकही स्टोरी कोणी लिहून दिलेली नाही आहे मला, एकाही व्यक्तीने मला एडिट करून दिलेलं नाही आहे, एकाही व्यक्तीने मला अपलोड करून दिलेलं नाही आहे. कोण करतो सगळं? मी करतो. तुम्ही एकटे सगळं करतो? मी एकटा सगळं. गाडा कोण सांभाळायचा? हा दिवस तो रात्री झोपव का नाही मला झोप, म्हणूनच तर इथून बायकोला वेळ देता येत नाही ना. काय झालंय, सोशल मीडिया बंद का करू शकत नाही, तर याच्यामुळे माझे सोसायटी फर्निचर फार मोठं झाले. अच्छा, बिझनेसलाही तितकाच वापर, तितकाच फायदा व्हायला लागलाय, आणि त्याच्यामुळे माझे वडील पण आज खुश आहेत की मुलाचं मुलगा काहीतरी करतोय, त्याला मोठमोठे लोक बोलवत आहेत, कार्यक्रमला बोलवत आहेत, त्याचा हे दुकान आहे म्हणून आज माझ्याकडे जे माझं कस्टमर नव्हतं ते कस्टमर म्हणून येते माझ्याकडे. आता काल संध्याकाळी आम्ही रात्री 10 वाजले आम्हाला दुकान बंद करायला, सावंतवाडीला डिलिव्हरी भरली आहे मी, तर ते लोक म्हटले की आम्ही तुमच्यासाठी चालू आहे आणि तुमचे व्हिडिओ बघूनच आलो आहे. मी म्हणलो नुसता व्हिडिओ बघून तुम्ही आलात ठीक आहे, पण मटेरियल तुम्ही किती घेता त्याच्यावरती ते भाडं अवलंबून आहे, ते परवडतंय का हिशोब घाला तुमच्या इथला हिशोबानं बघा. मला जालना जळगाव लातूर साईडचे लोक येतात माझ्याकडे, दादा हे मला पाहिजेला तुम्ही टाका ट्रान्सपोर्टला, आम्ही बरं म्हणतोय खरं टाकत नाही. त्याचं रिझन काय, ट्रान्सपोर्टला टाकलं तर त्याच्या घरात जोपर्यंत फुटणार, मग त्याच्यात 2 पैसे, त्याच्यात मी जे काही पैसे मिळवलं ते मला पचणार नाहीत. कारण तुम्हाला आता मी समजा हा पॉट दिला, तुम्ही ठीक आहे टाका ट्रान्सपोर्टला, पैसे दिले सगळं तुम्ही दिला आणि गेला आणि घरात येईपर्यंत काचा फुटल्या, तुम्ही मला चांगलं म्हणणार का वाईट म्हणणार? वाईट. म्हणजे तुमच्यातून मला मिळालेले पैसे हे वाया गेले, मला ते पचले नाही. मग लोकांचं नुकसान करून आपण पैसे का मिळवावं? आणि ह्या आता वाक्य निघलं म्हणून सांगतो, मी माझ्या लाईफमध्ये कोणत्याही जुगाराची जाहिरात केली नाही. मी माझ्या लाईफमध्ये कुठलेही 100 इन्व्हेस्ट करा 200 मिळतील अशी जाहिरात केली नाही. अर्ध्या तासात पैसे डबल. तुम्हाला सांगतो मला 1-1 लाख रुपयाची ऑफर आहेत एका व्हिडिओसाठी, ब्रँड कोलॅबरेशनसाठी. ब्रँड कोलॅबरेशन करत नाही.
डायरेक्ट नाही नाहीच म्हणून सांगते मी आज 10 आणि 20 हजार गोळा करून माझे एनी देणे मी म्हणजे निस्तारच चाललोय 4-5 व्हिडिओ केलो तर मी फार ढिल्ला होते नाही करणार माझ्या आयुष्यात करणार नाही कारण माझी नीतिमत्ता तशी आहे की मला लोकांचा रुपया डुबवायचा नाही आणि लोकांचा रुपया चोरायचा नाही कारण की बाकीचे क्रिएटर एवढ्या एवढ्या फॉलोअर्सवरती किंवा एवढ्या सबस्क्रायबर्सवरती आरामशीर 10 ते 15 लाख लोकांना तर फोर्ड गाड्या घेतल्या इंडिओर गाड्या घेतल्या सफारी घेतल्या युट्यूबवर फक्त युट्यूबवर आम्ही एक शिफ्ट घेतल्या त्यात मी बाबांनी 4 लाख घातल्यात हप्ता आम्ही पेडवलोय मगासपासून बाबांचा उल्लेख येतोय व्हिडिओजमध्ये पण बाबा असतात कसं नाते तुमचं आणि बाबा आणि जेव्हा जेव्हा विषय येतो बाबांच्या डोळ्यात हलकसं पाणी येत का आहे त्या वडिलांच्या अपेक्षा आहेत मुलाकडून ज्या मी पूर्ण करू शकलो नाही ज्या मी करू शकलो नाही आणि ते पाणी डोळ्यात येण्याचं कारण इतकंच आहे की माझ्यात त्या होप्स आहेत मला तो विश्वास आहे आणि माझ्यात मला ती अपेक्षा आहे की मी करायला पाहिजे एक दिवाळीत आम्ही व्हिडिओ केला होता ॲक्च्युली मी शर्ट घेतला नव्हता वडिलांनी माझ्या त्या दुकानात जाऊन एक शर्ट घेतला आणि मला आणून दिला आणि मला म्हटले शर्ट घाल आज पूजा आहे लक्ष्मी पूजा आहे आणि वडील आमचे व्हाईट टी शर्टवर होते जो जुना होता आणि त्याच वेळी सकाळी आमच्या आईला काहीतरी 10 तोळ्याचा नेकलेस घेतला होता पप्पांनी आणि बहीण दोघी बहिणींना 20-20 हजार रुपये दिले माझ्या मिसेसला 20 हजार रुपये दिले आणि मला एक शर्ट दिला मी शर्टात खुश होतो मुळात मला अपेक्षा नाहीच आहेत वडिलांकडून कारण मला त्यांनी एवढं दिले ना की मी मागितलो तर माझ्यासारखा जगात मूर्ख माणूस कोण नसेल म्हणजे आता हे बोलताना पण माझ्या डोळ्यात पाणी हे तेवढं सत्य आहे मी मागितलो तर माझ्यासारखा जगात कोण नालायक आणि मूर्ख माणूस नसेल त्यामुळे मला मी शर्टावर देखील खुश होतो इवन त्यावेळी मी माझ्या घरच्यांना मी 10-10 हजार रुपये मी दिलते मी पण दिलेले बहिणींना आणि बायकोला आणि आईला सगळ्यांना दिलेले तो शर्ट जो आणला त्यांनी आणि मी अक्षरशः देवपूजा करत होतो पूजेची तयारी करत होतो मला म्हटलं शर्ट घाल तू आणि पूजा तू कर मी शर्ट घातला आणि आपसूक असं मनात आलं आणि वडिलांना म्हटलं एक व्हिडिओ करूया तर म्हटलं काय नाही म्हटलं मी सांगितलं तर त्याला अर्थ राहणार नाही म्हटलं तर तो व्हिडिओ केले की मी आज आईला साडी घेतलं कपडे घेतले दागिने घेतले घरी पैसे दिले सगळ्यांना मला टी शर्ट मला शर्ट आणला एवढ्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही स्वतःसाठी काय घेतला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू जे आलं होतं दोन्ही गोष्टी ॲट अ टाईम निघाल्या होत्या एकच दिवशी डोळ्यात पाणी आणि मुलग्यानं म्हणजे माझ्या बाबतीत हा विचार केला म्हणून चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो लोकांना आवडला होता कंटेंटमध्ये दम नव्हता वडिलांच्या ॲक्शनमध्ये दम होता तो 2 सेकंदाचा जो पार्ट होता ना लोकांनी त्याला प्राधान्य दिले कारण ते वडिलांच्या डोळ्यात दिसत काय अपेक्षा बोलताना डोळ्यात पाणी येते काय अपेक्षा असं म्हणजे की तुम्ही करणार आहे पूर्ण त्या नाही त्या बोलून उपयोग नाही आहे पण मी लहानपणापासून माझ्या वडिलांशी कधी बोलत नव्हतो हा हे किंवा तुम्ही वडिलांसोबत चर्चा केल्या का की नाही पप्पा असं मी वयाच्या 16व्या वर्षापासून मी वडिलांशी बोलत नव्हतो आईशी बोलत नव्हतो कारण पटत नव्हतं म्हणजे मला जे काय मला जे करायचं आहे आणि लहानपणापासून मी अशा विचारात न वाढलोय की 5वी-6वीपासून आम्ही असा विचार करत होतो की वडिलांचा हा व्यवसाय मी काय करू मग पानपट्टी घालूया 4 आणि 8 आणि 1 रुपयाचा हिशोब आपल्याला सजासजी समजते कारण 5वीमध्ये माझी कुवत तेवढीच होती ना हिशोबाची तर तेव्हा पानपट्टीचा हिशोब मग त्याच्यानंतर पुढे आलो 9वी-10वीच्या दरम्यान आलो मग मी आमच्या मामाला फोन केला मामा मला 1 लाख रुपये करून देतोस काय तर कशाला तर एक गॉगलचं दुकान घाला म्हणाले 100-150-200 रुपयामध्ये 30-40 रुपयाला गॉगल होते 150-200 रुपयाला विकायचा त्यावेळी विचार केला होता इव्हन माझ्या भावाला सांगितलं होतं तुझ्या रानावर मी 19व्या वर्षी मी आमच्या भावाला सांगितलं होतं की तुझ्या रानावर 8-10 लाख रुपये खर्च काढतो आणि मी माग घालतो कारण इचलकरंजी मागात पण तो पैशातला हिशोब आहे मग मी मित्राला म्हटलं काय पैसे पैसे घेऊन बसलाय 1 रुपयात आपण मजुरी वाढ देऊया त्यानं सांगितलं घरासकट मागचं शेत बी विका लागेल म्हणता कारण ते पैशात हिशोब आहे म्हटलं लाखो करोडो मीटर कापडाचं असते एक पैसा जर फरक पडला तर तुझ्या प्रॉफिटमध्ये म्हणजे नॉलेज नव्हतं करायचं काय ह्या अशा ह्याच्यातून आम्ही वाढलोय आणि हे सगळं करत असताना वडिलांचा प्रत्येक वेळी नकार होता कारण त्यांच्या डोक्यात काय होतं की मी इतका चांगला व्यवसाय निवडलाय मी एवढा चांगला व्यवसाय करतोय आज एक वेगळ्या स्टेजला पण आहे आणि पोरग्याला हे सोडून दुसरं काहीतरी नाद लागलाय
म्हणजे दुसरंच काहीतरी करतो म्हणतोय, त्यामुळे त्यांनी तो नकार द्यायचा मला. तो नकार माझ्या मनामध्ये असा रचला गेला की ते मला वाटायला लागले की मला वडील प्रत्येक ठिकाणी विरोधच करायला लागले. इथं आम्ही एकमेकापासून दुरावलो. आणि त्यावेळेत आपण आपलंच म्हणत गरम रक्त गरम रक्त. आणि वडिलांचे आणि मुलाचे नेहमी विचार किंवा मतभेद असतातच. जनरेशन गॅप आहे ना तो. मुलगा समजू शकत नाही की वडिलांची काळजी काय आहे. तुम्हाला नकार देण्यापाठी मग त्याचं रिझन काय हे मुलगा समजू शकत नाही. आणि वडील त्या तत्परतेनं समजावून सांगत नाहीत, कारण तो वडिलांचा पण एक इगो आहे. आता मी याला समजावून सांगायचो हे ना कसं राहायचं, हा एक इगो आहे. चुका दोघी दोन्हीकडून होतात. असं नाही की मुलगाच चुकतोय, असं नाही की वडीलच चुकतात, चुकतात दोघं पण. सगळ्यात जास्त चुकतं ती आई. त्याचं कारण तिला मुलाला जपायचं असतं. आणि हे जपणं मुलाला असं वाटतं की आईला माझं म्हणणं पटायला लागलं, बापाला पटायला लागलं. म्हणजे पप्पा ऍक्च्युली पप्पा चुकीचे. ऍक्च्युली आईला काय करायचं असते की माझा नवरा मला सोडून जाणार नाही, पण माझा मुलगा सोडून गेला तर मी काय करू. ह्या गैरसमजुतीमुळं ती काय करते की तो करतो म्हणाला करा की द्या की देतोय की. आता परवा जी 6-8 महिन्या मग आमच्या घरी असं घडलं होतं की माझा आणि वडिलांचा जरा वाद झाला. मी म्हटलो मला काय हरकत नाही, म्हटलं मी जसा आहे तसा रामकृष्ण हरी, म्हटलं मी एक टाइम भाकरी करून जगीन. मला फक्त तुम्ही घरातून बाहेर काढला तरी चालते, पण मला मानसिक त्रास होऊच नको. तर ते निघ चालायला आई असू दे की पोरग आहे आपलं परत. मग ते ही बाजूची घेणं आहे ना, तिचं प्रेम वेगळं आहे, तिची काळजी वेगळी आहे, पण ते कुठंतरी चुकतंय. आणि मी आमच्या आईला हे सांगतो तू बाजू घेऊ नकोस कोणाची. आम्ही काय झालं, मला सवय आहे, मला चुकीच्या गोष्टी पहिला निरीक्षण करायला आवडतात, काय चुकते हे निरीक्षण करायला आवडतं. त्यामुळं मी ते चुकते. मी आईला आमचं म्हणतो, मला वडील म्हणतात तू तिला काय बोलायचं नाही. मी काय माझं सांगण्याचं ही तो हाच आहे की बाबा तू मी असू दे, आमच्या बहिणी असू देत, बाजू नाही घ्यायची कोणाची. चूक चूक आहे आणि बरोबर बरोबर आहे. शेवटी ज्याला सत्य पटलं ना तो कधी कोणाला सोडून जाणार नाही. खोट्याची आशा दाखवून त्याला त्याचा तमाशा करण्यात काहीच पॉईंट नाही. आणि आता तुम्ही बाप आहात, आता तुमचं आणि तुमच्या मुलाचं काय बघताय, कसं वाढतोय, तुम्ही काय ट्रीपमध्ये जाताय, की तुम्ही लहानपणी कसे होतात, आणि आता तुम्हाला एक मुलगा आहे, तर तुमच्या तुमचं एक बाप म्हणून तुम्ही त्या नात्याकडे कसं बघता. माझ्यात आणि माझ्या मुलाच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझा असा एक अर्धा तास असं कधी गेला नाही मी ज्याला शिवाय दिला नाही. आणि माझं पोरग मला येऊन सांगते बाबा बाबा जान्हवीला सांगा ती मला शिवी द्यायला लागल्या. पूर्वी माझ्यावर गेल्या. पोरग फार शांत आहे. मग अजून तरी मी त्याला कुठल्याही पद्धतीनं ट्रीट केलं नाही आहे. म्हणजे मी त्याला ओरडलो पण नाही आहे, मी त्याला चांगलं पण म्हटलो नाही आहे. फक्त एक गोष्ट जी मला खटकली की शिक्षण त्यांचं जे होतं आहे ना इंग्लिश मिडियमचं, त्याच्यामध्ये मी त्याला परवा असंच म्हणालो होतं की बाबा 4x4 म्हणजे किती. आता 9वीला आहे माझा मुलगा, आणि हे 9वीला असताना मी त्याला प्रश्न विचारला 4x4 किती. आता हे आपल्याला कधी येत होतं, पहिली दुसरी पहिली दुसरी तिसरीला आपल्याला येत होत, आज 9वीच्या मुलांना येत नाही. माझ्या पोरानं मला विचारलं 9 म्हणजे काय, मी म्हटलो आई घातली बोंबुल धंदा वाट लागला, माझा धंदा सांभाळणार कोण, गिराय घेतो कमी करून द्या म्हटलं तरी हे म्हणणार काय कमी करून द्या म्हणजे काय करा. हे मी एवढ्याला आणलोय मी एवढ्याला विकणार असं सांगत बसलं म्हणजे लोक बट्ट्या बोलत की सगळा. त्याला मी सांगितलं मराठी 1-2 चालू, बे कि बे बे 2-4 मला पाडे 12 पर्यंत पाहिजेत. त्याला ते 4-4 जा हा ते कळते हो पण येणार गिराईक. आज आम्ही ज्या भागामध्ये राहतो इथं म्हणजे गावंढळ प्रजाती काय म्हणतो आपण, म्हणजे आपण साधं बाध राहणीमान म्हणजे बोलणार. माझ्या घरात पोर माझी इंग्लिश जरी ती बोलत शाळेत असली तर घरात आम्ही काय रे फुदरीच्याच म्हणतोय. ह्याचं रिझन काय की ती आम्ही त्या ह्याच्यात वाढलोय, आमच्यावर संस्कार तेच आहे. आमच्याकडे शिवी देणं म्हणजे प्रेमानं बोलल्यासारखं आहे. हे कोल्हापूरचे तुम्ही प्रत्येक रील्स मध्ये ऐकलं असाल. आमच्या इथे शिव्या म्हणजे प्रेम आहे, तसं आपुलकी आहे ती. मग ते साऊंड वर डिपेंड करते, साऊंड काय असं म्हणजे मी आता बोलत नाही कारण माझं फॅमिली क्राऊड जास्त आहे त्यामुळे आम्ही तो आणत नाही भाग त्याच्यामध्ये. ते साऊंड वर डिपेंड आहे की शिव्या शिव्या आहे काय प्रेम आहे, प्रेम आहे आपुलकी आहे काय विरोध आहे हे त्याच्यावर कळत. पण आपण जे बघतो की आता इंग्लिश मिडियमचे त्या ते ह्याच्यामुळे खूप मागं पडत चाललोय आपण त्या त्या शिक्षण धोरणामुळे. 15-60 मागं म्हणजे असं मागं पडालोय आपण की येणारी पिढी
कॅल्क्युलेटर शिवाय धंदा करू शकत नाही. फिक्स अमाऊंट रेटला काम होणार त्यांना त्या गोष्टी कळत नाही. आज आम्ही काय, आम्ही तोंडी हिशोब सांगतोय, काय बघितलाय, सोपा बघितलाय, कितीचा आहे, 20,000 आहे, 20% डिस्काउंट कर, 16,000 देऊन टाक, तोंडी हिशोब आहे आज आमचा. तिकडं मी प्लस करू का मायनस करू ते पर्सेंटेज पहिला दाबायचा काय नंतर दाबायचा हेच नाही सर्वात. मी माझ्या पोराला सांगितलं 10 झाले की दुकानात येत 2 तास यायचं. मी साहेब 10 दुकान सांभाळतो कारण मी शिक्षणात कमी होतो. जे 5 झालो ते कॉप्या करून मी शिक्षणात 0. मी पुस्तक उघडलो की मी झोपत होतो. पुस्तक उघडलं इव्हन मला एकानं स्क्रिप्ट पाठवल्या 4 का 5 पानाचे, मी अजून 2 ओळी वाचलेले नाही आहेत कारण माझं वाचन नाही आहे, मी क्षमता नाही आहे माझ्याकडे वाचण्याची. पण माझे एथिक्स जे आहेत किंवा माझी नियमावली जी आहे स्वतःची, कधी कधी मला आमच्या वडील किंवा आमचे मित्र मला सांगतात तू अध्यात्माची पुस्तकं वाचतोस काय म्हणून वाटतंय तसं. मी म्हटलं माझ्या लाईफमध्ये मी कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही आहे, कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही, शाळेतलं बी वाचलं नाही. कॉप्या करताना मी 50 मार्काच्या पेपर लिहित नव्हतो का, 36-38 बसतात, 12 वशिला जाम आहे, मला ऍडमिशन फिक्स आहे, 70% काढून करायचं काय अशा पद्धतीनं एवढं आम्ही विचार करून गोष्टी केल्या. तरी पण 60,000 स्क्वेअर फूटचा धंदा आपण सांभाळतो. एवढी कोत आपल्याला मराठी शिक्षणाने दिली आहे, तेवढी मराठी शिक्षणाने आमच्या शिक्षकांनी आम्हाला दिली. आमचे शिक्षक काय म्हणायचे बरं काय की म्हणजे आमच्या, मी शाळा सोडतोच म्हणून बसायचो 8वीपासून. मी घर सोडून गेलो 8वीला, मामाच्या गावात जाऊन राहिले मी 8 दिवस, शिकायचं नाही मला. पेटून टाकलो पुस्तकं 10वीला. 10वीला माझा 11 वाजता बोर्डाचा पेपर होता आणि 10 वाजता मी गल्लीत गोट्या खेळतो. आमच्या आई तिथनं घरात न पायताना आणि सवळता दोन्ही हातात घेऊन मला बोरवर गल्लीच्या कोपऱ्यावरती म्हणजे कानापनारच्या घराजवळ की नाही म्हणजे हिथनं आता तो पेट्रोल पंप ना एवढ्या अंतरावर येऊन मला चपलन मारली. ती शाळेचीच कपडे होते अंगावर शर्ट पॅन्ट आणि मी गोट्या खेळत बसलो. आईला मी म्हटलो अगं आई मी पास होत नाही, जाऊन करू का, हे तर 4-5-10 गोट्या तर जिंकतो. आता रुपयाला 16 गोट्या विकायचो आम्ही जिंकलेल्या. पण आता एकंदरीत हॅप्पी आहे सगळं जे काय सुरू आहे ते. माझ्या एवढं सुख जगात देवानं कोणाला दिलाच नसेल. मी काय सांगतो तुम्हाला, माझ्या एवढं सुख जगात कोणाला कोण दिलंच नसेल, एवढं सुख आहे, समाधानी आहे, 100% समाधानी. पण मग आता हे सगळं चालू आहे, प्रपंचिक गाडा चालू आहे, म्हणजे 2 मुलं आहे, एवढं 60,000 स्क्वेअर फूटचं हे आहे, यूट्यूबचा क्रिएटर आहे, 1 मिलियन सबस्क्रायबर होतील. आता ध्येय काय आहे आयुष्यातला, ध्येय गोल काय, तुम्ही क्रिकेट खेळत होता, तुम्ही आता बिझनेस करताय, क्रिएटर आहात, काय करायचं नक्की? ध्येय फक्त एकच आहे की मी मरेपर्यंत किंवा आमचं आई वडील एक्सपायर होईपर्यंत आमच्या बापानं म्हटलं पाहिजे की बाबा पोरानं माझ्या काही ना काहीतरी करून दाखव. सोशल मीडिया हा पार्ट वेगळा आहे, त्याला काउंट करत नाहीत ते. मी पण करत नाही. मला जे करायचं आहे ते माझ्या डोक्यात एकच आहे, मला प्रॉपर्टीशी देणे घेणं नाही आहे, मला वडिलांनी मिळवलेला 1 रुपयात रस नाही आहे, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी त्याचं काय करायचं. पण मला एवढंच माहीत आहे माझा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर आनंद असला पाहिजे, तोपर्यंत त्याच्या पोटाला एक आणि एक घास सोन्यासारखा मिळाला पाहिजे, आणि शेवट बापानं म्हटलं पाहिजे मला की शोभलास. आणि आज कॉलर टाईट करतो, एवढाच गोल आहे माझा. मग त्याच्यासाठी माझं आयुष्य गेलं तरी चालेल आणि पुढं काय मिळवलं नाही मिळवलं तरी चालेल. वडील मला म्हणतात तू काय करू नकोस, मी एवढं करून ठेवले. त्यांचं वाक्य असं, त्यांचं हे वाक्य, तू फक्त ये बस कलेक्शन कर, माल काय पाहिजे काय नाही पाहिजे ते मागव, धंदा कर, पैसे घरला घेऊन जा. माझं मत काय म्हणते, मी काय केलो, उद्या माझ्या पोरानं काय सांगावं लोकांना, आमच्या आजानं मिळवलेल्या प्रॉपर्टीवर बाण आमच्या इकून खाल्ला, बाण बसून खाल्ला, वेगळं काय केलंय बाण. माझ्या पोरानं पण म्हट, जसं आज मी तुम्हाला म्हणतो ना हे सगळं विश्व आमच्या वडिलांनी तयार केले, माझ्या पोरानं म्हटलं पाहिजे वडिलांचं आजोबांचं विश्व असताना सुद्धा आमच्या बापाने एक विश्व तयार केलं, हे आलं आणि हे यायला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. वा, एक आता एक शेवटचा प्रश्न, आपण खूप छान गप्पा मारल्या आणि खूप मनमोकळेपणाने बोललात, कोल्हापूरनं काय दिलं तुम्हाला? कोल्हापूर जीवाभावाचा जिल्हा म्हणतो, कोल्हापूर रांगडा जिल्हा म्हणतो, कोल्हापूर खायचा जिल्हा म्हणतो, मटण चिकन तांबडा पांढरा रस्सा म्हणतो,
कोल्हापूर जिल्ह्याने तुम्हाला काय दिलं? तुम्ही आता इथपर्यंत का आला? क्रिएटरला भेटायचं होतं आम्हाला. हा क्रिएटर लोकांच्या मनात का गेला? त्या भाषेमुळं कोल्हापूर जिल्ह्याने. मी कोणामुळं आहे? भाषेमुळे. भाषेमुळे कोल्हापूरनं मला काय दिलं? भाषा सर्वस्व दिलं. सर्वस्व दिलं. कसं आहे, लोकांना आवडलं माझी कोल्हापुरी रांगडी भाषा, जी की प्रॉम्प्ट कोल्हापुरी माझी नाही आहे. कारण आम्ही कोल्हापूर आणि सांगली दोन्हीच्या मध्ये आहे. थोडं सांगली मिक्स आहे, थोडं कर्नाटक इकडं आहे, इथं कर्नाटक आहे, इकडं कोल्हापूर आहे, इकडं सांगली आहे, ही मिक्स आहे. ह्या तिघांची लँग्वेज आमच्या इचलकरची मिक्स आहे. तरी पण आमच्यात बोलण्यात थोडं 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 कोल्हापुरी शब्द येतात. त्यात आम्ही राहिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं कोल्हापुरी भाषा, कोल्हापुरी शब्द हे आमच्या कानावर येऊन येऊन आम्ही कोल्हापुरी भाषेचं हे केलो. आणि लोकांनी हेच गृहीत धरलं की माणूस कोल्हापुरी भाषाच वाढवते. होय. त्यामुळे कोल्हापूरकरांनी आम्हाला उचलून धरलं. बाहेरच्या लोकांनी मी कोल्हापूरचा आहे म्हणून उचलून दिलं. होय. कसं आहे, प्रत्यक्षरित्या जरी कोल्हापूरनं काय दिलेलं नसलं तरी अप्रत्यक्षरित्या मला जे काही फेम आज मिळाला तो कोल्हापूर भाषेच्या जीवावर मिळाला. होय. ती भाषा फार महाराष्ट्रापुरती न राहता साहेब, ज्या भाषेत इतकं प्रेम आहे. घरात बाप जर पोरग्याला म्हटलं इथं बस रांडायच्या नाही तर पायताना तुटूचोर हानीन म्हटलं का नाही तर पोरग हसत हसत बसते तिथं. होय. हसत हसत बसायला पाहिजे पोरग्याला. प्रेमळ भीती. आणि तेच तुमचं पुणे मुंबई इकडं तिकडच्या साईडला जर जावा असं जर बापानं शब्द वाट बोलले ना तर पोरग असं डोळे वाटते. आमच्या घरात किती भांडण झालं आणि मुद्द्यावर जर चर्चा चालू झाली बापासमोर तोंड उघडताना डोळ्यात पाणी आपापच येते. होय. शब्द फुटतच नाही. आता माघारी सांगा मला, मी 50 चुका काढतो घरातल्यांच्या. तिने 100 काढतील माझ्या. पण समोर आलं म्हटलं की थत पप मम सुभाषच होतोय आपला. हे जे काही सप्पय सप्पय खारीडाळ हे जे काही कोल्हापुरी शब्द आहेत आम्हाला सांगा. आम्हाला सुभाष म्हणजे काय ते सांगा. कंडका पाडणं हेसले नवनवीन. कंडका म्हणजे डायरेक्ट निर्णय जागेवर. काय जागेवर निर्णय म्हणजे कंडका. हा काय आहे बघ, त्याचं काय होते बघ, 2 मिनिटात जागेवर कंडका पाडून टाक म्हणजे काय. 2 मिनिटात जागेवर निर्णय घे, विषय संपव. आणि सुभाष काय, सुभाष आता कसं म्हटलो, आता कसं म्हटलो बापांना असं बोलल्यानंतर आमचा सप्पय सुभाषच होते. सप्पय सुभाष म्हणजे काय, म्हणजे ते पूर्ण आबरूच गेली आपली. म्हणजे 5 चिंद्या फाडून टाकतात आपल्या. शब्द लय कडक कडक. अजून काही शब्द भरपूर आहे. सगळ्यात भारी शब्द आहे तो रांडायच्या. शिवी पण वाटत नाही, हसू येते. हसू येते, हसूच येते. आम्ही घेताना हसू येते. तुम्हाला सांगतो आमच्या इकडे शिवाय एवढ्या देतात की परवा मी मित्राला फोन केला, म्हणजे ज्याला की आम्ही फार म्हणजे मी वैयक्तिक त्याला एक गुरु म्हणून मानतोय. त्यानं माझ्या लाईफमध्ये फार चेंजेस केले. ज्या आता सांगायचं म्हटलं तर नावच घेतो आता, उदय धातोंडे म्हणून आहे. आणि मी फार रागीट होतो. म्हणजे कुणी माझ्यासमोर काय बोलावं एवढी कुणाची ताकद नव्हती. तेवढ्या मारामाऱ्या पण केल्या, काहीच नव्हतं. तर तो मला असा भेटला माणूस की त्या माणसानं मला 100 जो टेम्परेचर आहे माझा रागाचा तो डायरेक्ट त्यानं मला 35-30 आणून ठेवले आज त्या माणसानं बोलून. त्यामुळे मी त्याला एक गुरुच्या ठिकाणी मानतो की त्यानं माझ्यात बदल फार केले. त्याच्यानंतर मी त्याला फोन केला परवा, त्याचा फोन आला. सर नमस्ते. दोघा आम्ही दोस्त आहे, जीवाभावाचा दोस्त आहे. सर नमस्ते. त्यानं काय उत्तर द्यावं पुढनं, रांडेच्या नीट बुलकी. म्हणजे मम्मी काय म्हणलो, बोल बोंडशा काय काम आहे. मग ते हा माझा असाच काम आहे. म्हणजे सर नमस्ते हा जो आदर आहे तो इथं कोणाला नको आहे. तुमचं माझं जीवापाड नातं आहे ना, तर रांडेच्या काय काम आहे बोल हेच आहे. आमच्या इचलकरंजीची भाषा बोंडशा. बोंडशा म्हणजे जसं बुरशा म्हणतोय आपण तसं बोंडशा. क्या बात आहे. म्हणजे आम्ही गाडीतून येताना चर्चा करत आलेलो की आता एवढा मोठा कॉमेडी कॉमेडी म्हणू आपण, कॉमेडी क्रिएटर आहे तर असल्या धमाल गप्पा होतील ज्या की केल्यात आपण. पण एक वेगळी बाजू पण आम्हाला बघायला मिळाली की एक स्पिरिच्युअल, म्हणजे जसं तुम्हाला लोक म्हणतात की तुम्ही अध्यात्माची पुस्तकं वाचता का, समाधानी माणूस. मला असं वाटलं की एवढं सगळं ज्ञान आहे किंवा भले शिक्षण कमी असेल तरी पण लाईफमधून बऱ्याचशा गोष्टी शिकत आलाय. जेवढे आम्हाला पुस्तके वाचून नाही समजणार त्या गोष्टी तुम्ही आज सांगितल्या लोकांना. ते पण खरंच ते कळलं हे आहे. पण अजून क्रिकेट बी आहे आपलं,
क्रिकेट तर जीव की प्राण आहे हो. कसं काय क्रिकेट त्याच्यावरनं तर घरात भांडणी मिळत आमची. आता तुम्ही एक रील बनवली काय क्रिकेट प्रेमीवाली बायको की जी तुम्हाला बॉल बॅट सगळं आणून देते. मग कधीपासून क्रिकेट आहे आपली एक संस्था पण वाटतं संस्था नाही आपली ती एक युनिट आहे युनिटी की जिम्नॅशियम इतलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन या नावानं ती रजिस्टर आहे आणि त्याचा मी गेली 15 वर्ष उपाध्यक्ष आहे. मी जवळजवळ 2-3 वेळा राजीनामा दिला कारण आता नवीन संधी द्यायला पाहिजे. पण ते आपलं आवड किंवा आपलं हेच असं आहे की त्या लोकांनी म्हणजे आमचं मित्र सगळे आम्ही त्यातच आहे तर त्यांनी कोणीच ऍक्सेप्ट केलं म्हणजे हे पण आहे परत ते पण आहे. कधी सांभाळायचं एवढं सगळं सांभाळायचं ना वेळ काढायचं काय आई बाबा शिवा देणार त्याच्या पलीकडे काय करणार आहे. प्रॉपर्टीतलं नाव तर खोडत नाहीत आई बाबा काय. आता परवा आमचं मराठा प्रीमियर लीग झालं की मी गेली 6 वर्ष मी भरवते स्वतः वैयक्तिक पदरचे पैसे घालून म्हणजे कोणाकडून त्यातलं 1 रुपया आज ताकद हात लावलेला स्पॉन्सर करतोय आपण पण जितका खर्च येणार ना तितकं लिमिटेडच त्यात पण 1-2 स्पॉन्सर कोणी ना कोणी तर पैसे बुडवून जात. ते 30-40-50 हजार जे लागतील ते वरचे पैसे मी घालतो आणि ते स्पर्धा भरवतो. का भरवतो की मला आवड आहे आणि आपल्या समाजानं समाजाच्या ह्याच्यात काही ना काहीतरी तो असा. आता आमचं इचलकरंजी प्रीमियर लीग असते जिम्नॅशियम प्रीमियर लीग असते कोष्टी प्रीमियर लीग मुस्लिम प्रीमियर लीग मराठा प्रीमियर लीग ह्या सगळ्या जरी वेगवेगळ्या नावांनी जरी घडत असलं तर ते भरवतो आपणच. होय त्याला पाठीमागून सपोर्ट जो आहे तो आपला इचलकरंजी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचाच असतोय. त्यामुळे क्रिकेटमध्ये आमची युनिटी फार मोठी आहे. जवळजवळ आता आज 200-250 मुलं आज आमच्या छत्रछायेखाली ज्यावेळी इचलकरंजीचं नाव एका डबक्यात खेळणारे खेळाडू म्हणून होतं आज महाराष्ट्रातल्या भल्याभल्या टीममध्ये आमच्या इचलकरंजीतले नंदुमाळी जावेद संधी शिवाजी पाडळकर वंटमुरी मयूरमाळी हे महानंद नेतले असतील आकाशमाळी फार आकाश चव्हाण फार अशी भरपूर आहेत. म्हणजे तुमचं क्रिकेटचं एक वेगळं सर्कल आहे. हा जी खेळतात हे पण सांभाळायचं ते पण सांभाळायचं घर बी आवड जर असेल ना तर माणूस सवड 100% काढतो. वा खूप छान गप्पा झाल्या आणि आम्हाला असं वाटलं आम्हाला फक्त एक युट्यूब रिलेटेड चर्चा होईल असं वाटलं होतं सोशल मीडिया रिलेटेड पण एक क्रिएटर मागचा एक वेगळा क्रिएटर जो जीवनातला क्रिएटर आहे तसं म्हणू शकतो आपण त्याला जो स्वतःचं आयुष्य क्रिएट करतो आणि समाधानी राहतो तसा एक माणूस भेटला. बापावरचं प्रेम कळालं त्या निमित्तानं आमच्या बापाला कळालं म्हणजे टाकल्यानंतर बापणार बाबा पूर्वी काय काय बोलायला. तुम्हाला कसं वाटलं अजब गजबशी बोलून कसं नाही. मी खरं सांगू काय विषय असे निघत गेले ना की मी स्वतः व्यक्त होत गेलो. म्हणजे मी मुळात मी काय ठरवलंच नव्हतं. मुळात तुम्ही काल फोन केला मी म्हटलं दुपारी फोन केला सकाळी केला असतं तर रात्री मटण शिजवले दुकानात तुम्हाला खायला मिळालं असतं. पण योगायोगाने तुम्ही दुपारनंतर केला त्यामुळे तुम्ही पोचू शकत नव्हता आणि तो वेळ घेऊ शकत नव्हता. त्यामुळे आज आला जाताना अजून भात आणि रस्सा शिल्लक आहे जरा जरा खाऊन जावा. ती बी ठेवली असली तर माझी दुकानातली पोरं ती बी जेवढी नालायक आहे सपुली असतील तर कडेला लावून ठेवला. आणि सकाळी घरातनं बाहेर पडताना मला ध्यानामनात नाही की तुम्ही येणार आहे. त्यामुळं जसं की आता या लोकांना सांगायला काय अडचण नाही. म्हणजे माझा शर्ट मी वेगळाच घालून आलतो कुठं कॅमेरा इथे ह्या माणसाचा शर्ट मला दिला घालायला दादा चांगला शर्ट घाला. म्हणजे मी इतका ग्राउंड लेवलचा माणूस आहे तात्पर्य हे आहे. आणि माझ्या मनातल्या गोष्टी ज्या मला कधीही कोणासमोर व्यक्त होता आल्या नाहीत त्या कॅमेऱ्याच्या निमित्तानं का होईना त्या गोष्टी मी व्यक्त झालो. ते माझी बायको असेल आमची आई असेल माझी मुलं असतील आमचे वडील असतील किंवा माझा मित्रपरिवार असेल या सगळ्यांनी तो ऐकून त्यांच्या मनामध्ये माझी जी इमेज त्यांनी राखली आहे ती आज परत जिवंत राहील असं मला वाटतं. मला पण मजा आली की नॉर्मल नुसती चर्चा फक्त यूट्यूब रिलेटेड न होता एकंदरीत सामाजिक पण झाली राजकारणावरची झाली इचलकरंजीतल्या एकंदरीत निर्माण काय आहे आणि स्वतःबद्दलची पण झाली घरगुती चर्चा झाली बायकांच्या भांडणाबद्दल झाली बायकोच्या रागाबद्दल झाली आम्हाला कळालं लग्न करावं का नाही करावं. काल बायकोला सांगितलं मी तुला जमतं का बघ नाही तर तू घरातली कामं करत बघ मी दुसरी करून आणतो. त्याच्यावर बी ती तयार असेल नाही म्हणते. वा एवढं प्रेम अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर करतोय. बायको तर खूप जास्त प्रेम करत असते. त्यामुळे घेऊन येऊ नका आम्हाला कल्याणी वहिनीच पाहिजे. हा व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये पण. वा खूप खरंच मजा आली. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आणि हा वेगळा क्रिएटर कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनलकडून आम्ही एक दादासाठी छोटीशी भेटवस्तू आणली. TWJ मीडिया आणि अजब गजब चॅनलकडून एक छोटीशी भेटवस्तू. क्या बात आहे. तर आम्हाला खूप मजा आली आहे आणि होप की धनंजय दादाला पण मजा. धनंजय दादा डीपी दादा डीपी दादा
तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याचबरोबर पुढचा क्रिएटर तुम्हाला काय वाटतं की कुणासोबत आम्ही पॉडकास्ट करायला पाहिजे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि धनंजय दादा काय होत आहे, लोक येतात चॅनलवरती पॉडकास्ट बघतात, सबस्क्राईब करत नाहीत. एकदा त्यांना सांग ना की सबस्क्राईब करा. अजब गजब या चॅनलला तुम्ही खरोखर व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा. फार चांगले चांगल्या क्रिएटर लोकांचे, म्हणजे मी आलोय म्हणून सांगत नाही, मी बघितलेत काल एका दिवसात 3-4 हे तुमचे, तर तुम्ही खरं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. लोकांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे बाहेर काढणारी ही दोन माणसं आहेत. आज माझ्या मनात जे काही होतं मी सकाळी वेगळा विचार केलो होतो, म्हणजे येण्या आल्या आल्या की मी आता असं बोलतो तसं बोलतो, मग ह्यांना जरा खुश करायसाठी ताकबीक आणलं, ताकबीक बांधलो. तर ॲक्च्युली ताकाचा आणि यांचा काही संबंधच नव्हता, कारण एकट्याला दुधाची ॲलर्जी आहे. त्यामुळं मला एक ग्लास जादा प्यायला मिळाला, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. पण खरं सांगतो मनातल्या गोष्टी बाहेर, क्रिएटर म्हणजे कसं लोकांसमोर आलेले वेगळे आहेत आणि ती आहेत खरोखर वेगळी. समोर येतात वेगळ्या पद्धतीनं, येतात आहेत वेगळ्या पद्धतीची, तर ती आतलं बाहेर काढणारी ही दोन माणसं आहेत. तर तुम्हाला बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रिटींचं इथून फोटो तुम्हाला बघायला पण मिळेल, त्यांच्या आतमध्ये काय चाललं आहे, त्यांच्या घरी कसं वातावरण आहे, आजूबाजूचं वातावरण काय, त्यांची त्यांच्या मित्रांबद्दलची व्याख्या काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हसत खेळत ही लोक दाखवणार आहेत. तर तुम्ही एकदा त्यांना सबस्क्राईब करा, थोडे दिवस बघा, व्हिडिओ आवडले तर कंटिन्यू करा, नसेल तर अनसबस्क्राईब करा, तरी चालतं, काही अडचण नाही. पण करा, बघा. तुम्ही दुरून डोंगर साजरे, जवळ गेले की माती असं नको, फक्त बघू नका, सबस्क्राईब करा. अजब गजबला पण सबस्क्राईब करा आणि धनंजय पवार डीपी दादाला पण सबस्क्राईब करा. लवकरच 1 मिलियन होणार, 1 मिलियन तोपर्यंत मटणाची पार्टी लगेच. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.